अजितदादांनी बारामतीमध्ये दुसरा आमदार व्हावा अशी इच्छा व्यक्त करताच समर्थक अजित पवारांनी हक्काचा मतदारसंघ सोडू नये यावर ठाम असल्याचं कळत आहे. तर अजितदादा ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. तर बारामतीमध्ये यंदा अजितदादांचा पराभव निश्चित असल्याचं संजय राऊत यांनीही म्हटलंय. जिथं पिकतं तिथं विकत नसतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024 माझ्या कारकिर्दीची तुलना करा. अजितदादाने ज्या सगळ्यांनी तुम्हाला सांगतो, अजितदादा निवडणूक लढवणार काय, शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत. परंतु त्यांची ती व्यथा जी आहे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं, ती व्यथा त्यांनी जी आहे लोकांसमोर मांडलेली आहे. अजित पवार बारामतीने विधानसभा चुनाव हार रहे, ये पक्का है, उनको भी मालूम, ये उनको भी मालूम. अब मैं उनके ऊपर क्या बोलूं, आप अपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है, जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है.